नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे दंगल झाली. त्याचप्रमाणे एक दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हावडा इथे दंगल झाली. बिहारमध्ये सुद्धा या दंगलीचं लोण पसरलं आणि पंजाबमधलं तर आपल्याला माहितीच आहे, अमृतपालच्या सगळ्या कारवायांमुळे पंजाब अस्थिर झालेला आहे. खालिस्तानचं भूत पुन्हा एकदा उग्र स्वरूपात पुढे आलेलं आहे. अशा पद्धतीने देश अस्थिर करून सोडण्याच्या कारवाया सध्या चालू आहेत आणि देशात अराजकता, कुणीकडून अराजकता पसरावी यासाठीची सगळी ही परिस्थिती निर्माण केली जाते. मित्रांनो, हे सगळं काही एकाच वेळेला घडतंय, ते अचानकपणे घडतंय किंवा योगायोगामुळे एकाच वेळेला घडतंय असं नाही आहे. यामागे एक सूत्रबद्ध नियोजन आहे, सुसूत्र कारवाई आहे आणि खूप मोठं षडयंत्र आहे. हा एक आंतरराष्ट्रीय कट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये विदेशी शक्तींचा हात आहे हे अगदी उघडपणे लक्षात येत आहे आणि यामध्ये नॉन स्टेट ॲक्टर्स सुद्धा आहेत आणि काही देश सुद्धा आहेत. यामध्ये कुठले देश आहेत अशी शक्यता वाटते की यामध्ये जर्मनी आहे, इंग्लंड आहे आणि अमेरिका आहे. खात्री लायकपणे हे तीन देश तर आहेतच आहेत. या व्यतिरिक्त इतर देश कुठले असतील तर पाकिस्तान आहे आणि चीन तर असण्याची दाट शक्यता आहे. नॉन स्टेट ॲक्टर्समध्ये जॉर्ज सोरोस तर आहेच, त्या व्यतिरिक्त इतर काही संघटना असणार आहेत आणि काही देशांतर्गत उद्योगपती आणि काही देशाबाहेरचे उद्योगपती. हे असे काही धनिक लोक की ज्यांना ज्यांचा काही विशिष्ट अजेंडा आहे, ज्यांना आज भारतावरती वेगळ्या एका पद्धतीने दबाव टाकायचा आहे, त्यांच्या हिताच्या काही गोष्टी घडवून आणायच्या आहेत. सध्या ज्या काही पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते त्यांना त्यांच्या हिताचं नाही असं वाटतं, म्हणून त्यांना त्यात काही बदल घडवून आणायचं. यासाठी भारताला अस्थिर करणं ही त्यांची प्रायोरिटी आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या जातात. मित्रांनो, आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपण त्या दंगली आणि ते खालिस्तानचा विषय ह्याच्या खोलामध्ये आपण अडकून बसतोय, पण मित्रांनो हे नाहीतर ते नाहीतर ते अशी वेगवेगळी कारणं पुढे करून उत्पात, हिंसाचार, अस्थिरता, अराजकता माजवणं हाच खरा म्हणजे खूप मोठा उद्देश ह्या काही शक्तींचा आहे. देशातल्या किंवा देशाबाहेरच्या अशा या शक्तींचा एकमेव उद्देश काय, एक कुठलं तरी ठराविक मुद्दा घेऊन त्यावरती यादवी माजवायची, अनाचार आणि हिंसाचार माजवायचा असं नाही येते. विविध मार्ग, विविध अजेंडे, विविध मुद्दे घेऊन आणि एक मुद्दा यशस्वी नाही झाला, एखादा मुद्दा क्लिक नाही झाला, एखादं आंदोलन विफल झालं तर सगळा प्लॅन बारगळू नये. यासाठी रावणाला कशी वेगवेगळी तोंड होती, अनेक तोंड होती, हे तोंड पडलं की दुसरं तोंड उगवायचं, ते तोंड खचलं की तिसरं तोंड उगवायचं, अशा पद्धतीने वेगवेगळे ऑप्शन्स त्यांचे रेडी आहेत. हा ऑप्शन क्लिक नाही झाला तर तो ऑप्शन क्लिक, कुणीकडून अराजकता आणि अनाचार यादवी ही माजवायची आणि ती कधी माजवायची अशीच केव्हाही नाही, त्यांना जेव्हा हवी त्यावेळेला ती माजवायची आहे. यामागे मग केवळ आणि केवळ 2024 जी लोकसभा इलेक्शन येऊ घातलेली आहे त्या निवडणुकीत विशिष्ट पद्धतीने निकाल लागावा ह्यासाठीच हे सगळं होत असेल का, आय डाऊट. निवडणूक हा अनेक गोष्टींपैकी एक भाग झाला, पण काही गोष्टी अशा आहेत की निवडणुकीच्याही पलीकडच्या आहेत. सत्तेवर कोण बसलंय ह्याच्याही पलीकडचं आहे, त्यांना कसं हवं आहे सत्तेवर कोण का बसेना, आम्ही सांगतो त्या पद्धतीने गोष्टी घडायला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने म्हणजे त्यांचा खरा, आता तुम्हाला सांगतो जगाची विभागणी कशी झालेली आहे. आज पूर्वी कोल्ड वॉरच्या काळामध्ये, शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिकाचा आणि अमेरिकेच्या बाजूच्या देशांचा असा एक गट, कॅपिटॅलिस्ट देशांचा, आणि दुसरा गट होता USSR म्हणजे
सोव्हिएट रशियाचा कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट देशांचा एक दुसरा गट. यामध्ये 45-50-60 वर्ष जवळजवळ ही विभागणी झालेली होती. शीतयुद्ध चाललं होतं. 91-92 सालानंतर सोव्हिएत संघराज्य कोलॅप्स झाल्यानंतर जग हे काही जण म्हणतात की युनिपोलर बनलं काही काळासाठी, तिथून पुढच्या साधारण 10-15 वर्षासाठी. आणि नंतर साधारण 9/11 नंतर जग हे मल्टीपोलर व्हायला लागलं असं काही जण म्हणतात. आता ते मल्टीपोलर आहे का युनिपोलर आहे ते आपल्याला माहीत नाही, पण आज घडीला तरी चित्र असं दिसतं की जगाचं पुन्हा एकदा ध्रुवीकरण झालेलं आहे. एका बाजूला आहे रशिया, चीन आणि त्यांच्या कच्छपी लागलेले, त्यांच्या नादी लागलेले काही देश जसे की नॉर्थ कोरिया, पाकिस्तान, तुर्कस्तान वगैरे वगैरे. दुसरीकडे आहे अमेरिका, जर्मनी, इंग्लंड या देशांचा गट. युरोपमधली पण इतरही काही राष्ट्र, ऑस्ट्रेलिया वगैरे सुद्धा आहे, जपान सुद्धा आहे. आता या दोन गटांमध्ये संघर्ष चालू आहे. दोन ठिकाणी प्रामुख्याने हा संघर्ष चालू आहे. एक तर उघडपणे संघर्ष चालला आहे युक्रेनमध्ये. गेल्या 1-1.5 वर्षापासून युक्रेनमध्ये संघर्ष चालला आहे आणि हा संघर्ष थांबण्याची शक्यता जराही दिसत नाही आहे. उद्या परवा जर युक्रेनमधला संघर्ष जरी थांबला तरी त्याची व्याप्ती बेलारूस किंवा पोलंडमध्ये होऊ शकते. हा संघर्ष इतक्यात थांबणार नाही. या संघर्षाचं आणखीन एक रणक्षेत्र तयार होत आहे तैवानच्या रूपाने, पण केवळ ते तैवानपुरतं सीमित राहील असं वाटत नाही. पॅसिफिक महासागर हे त्याचं मोठं रणक्षेत्र आहे. हे सगळं घडत असताना आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, ना युक्रेन आणि युक्रेनच्या बाजूला असलेले अमेरिका, नेटो राष्ट्र, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांचाही विशेष फायदा होत नाही आहे, आणि तिकडे रशिया आणि आता त्याच्या मदतीला आलेला चीन यांचाही फायदा होत नाही. नुकसान दोन्ही बाजूला अपरिमित अशा पद्धतीचं होत आहे. या पार्श्वभूमीवरती दोन्ही बाजूंना त्यांच्याकडून जर का भारत आला, प्रत्यक्ष युद्धात लढण्याची गरज नाही, पण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भारताचं जर सहकार्य मिळालं या दोनपैकी एका बाजूला, तर ती बाजू अतिशय खुश होईल अशी आहे सध्याची कंडिशन. या पार्श्वभूमीवर रशियाच्याकडून भारत कच्चं तेल खूप स्वस्तात खरेदी करतोय आणि त्याच्यावर प्रोसेस करून ते रिफाईंड पद्धतीने निर्माण करून अनेक राष्ट्रांना आपण ते एक्सपोर्ट करतोय. हा फायदा आज आपल्याला रशियाकडून होतोय. त्यामुळे थेटपणे आपण रशियाचा विरोध करत नाही आहोत डिप्लोमॅटिकली. ही गोष्ट नेटो राष्ट्र, अमेरिका आणि जर्मनी यासारख्या राष्ट्रांना खुपती आहे. त्यांना तर असं हवं की भारतानी त्यांची बाजू घ्यावी, यासाठी त्यांनी साम दाम दंड भेद वेगवेगळे मार्ग वापरायला सुरुवात केली होती, खूप आधीच सुरू केली होती. त्यातलाच एक मार्ग भारताला स्वतःच्या बाजूनी वळवणं किंवा किमान रशियापासून त्याला बाजूला करणं. या दोनपैकी एक जरी गोष्ट साधता आली तर साधावी यासाठी भारतावर दबाव टाकणं, भारतावर प्रेशर टाकणं ह्याचे काही टॅक्टिक्स अंमलात आणले जायला लागलेत. आणि अशा गोष्टी करत असताना कुठेही आपला थेट हात दिसणार नाही याची पुरेपूर काळजी अशी राष्ट्र घेत असतात. त्यामुळे आपण जरी ब्लेम करत असलो, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यासारख्या देशांना जरी आपण टीका आणि ब्लेम करत असलो तरीसुद्धा त्यांचा थेट हात, स्पष्टपणे हात त्यांचा दिसणार नाही याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि इथेच त्यांचा प्रवेश होतो तो नॉन स्टेट ॲक्टर्सचा, जॉर्ज सोरोस यासारख्या माणसांचा. जॉर्ज सोरोस हा अर्थातच एकटा नाही. आपण जर गैरसमजात असलो की जॉर्ज सोरोस हाच एकमेव असा प्राणी आहे या पृथ्वीतलावरती जो सगळं काही एखाद्या ऑक्टोपस सारखे, ऑक्टोपसला कसं एक 7-8 हात असतात आणि एकाच वेळेला तो ते 7-8 हात कुठेही चालवू शकतो, तसा काही तो जगद्व्याळ अशा स्वरूपाचा तो जॉर्ज सोरोस नाही आहे. जॉर्ज सोरोसच्याच सारखे इतरही काही जण आहेत जे की ज्यांना, ज्यांचे मोटिव्स, ज्यांचे हेतू संशयास्पद आहेत आणि ह्यांचा वापर काही स्टेट ॲक्टर्स करून घेत असतात. CIA सारख्या संघटना असतात, ISI सारख्या संघटना असतात, चीनची सुद्धा जी गुप्तहेर संघटना आहे, ह्या संघटना अशा असतात की ज्या अशा नॉन स्टेट ॲक्टर्सचा उपयोगसुद्धा करून घेत असतात, किंवा क्वचित प्रसंगी हे नॉन स्टेट ॲक्टर्ससुद्धा देशांना खेळवत असतात.
आपल्याला एक्झॅक्टली काही कळणार नाही. जॉर्ज सोरोस कसा एक फेमस झालेला आहे आता पर्सनॅलिटी म्हणून त्याचं नाव घ्यायचं. इतर कित्येक नावं गुलदस्त्यात असणारे आहेत, बरीचशी नावं अशी असतील की जे आज लाईमलाईटमध्ये आलेले नाही आहेत पण ते महत्त्वाचे प्लेयर्स असतील. असो, तर हे नॉनस्टेट ॲक्टर्स आणि काही देश हे मिळून भारतावरती दबाव टाकतायत, ते दबाव तंत्र वापरतायत भारतावरती आणि त्याचाच आज आपण सामना करत आहोत. आणि मला खात्री आहे या कोणाच्याही दबावाला आपण बळी पडणार नाही. शेवटी भारत असा एक मोठा देश आहे, जबाबदार देश आहे आणि स्वतःची ताकद आणि स्वतःची आव राखून असलेला हा देश आहे. त्याच्यामुळे तो असल्या फडतूच दबावांना बळी पडणार नाही, त्याची स्ट्रेंथ चांगली मजबूत आहे. त्यामुळे या सगळ्या विरोधक आणि हे जे कोणी देश असतील या सगळ्यांचे डावपेच उधळून लावले जातीलच कालांतराने. पण या निमित्ताने मला हे जे दिसतंय ना, म्हणजे दोन गट आहेत राष्ट्रांचे आणि ते भारतावरती कधी दबाव टाकून कधी याचना करून पण स्वतःच्या बाजूनी वळवण्याचा प्रयत्न करतायत ना, कधी कधी असं वाटतं की जणू काही एक रूपवान सुंदर अशी तरुणी आहे आणि दोन उमेदवार आहेत तरुण ज्यांना की तिला स्वतःच्या बाजूनी वळवून घ्यायचं आहे जणू काही, असंच हे चित्र दिसतंय. त्या दोघं ते दोघंही तिला मागणी घालतायत आणि ती जी रूपवान तरुणी आहे ती दोघांनाही बोटाच्या इशाऱ्यांवर नाचवतीये, कोणाच्याच एकाच्या पारड्यामध्ये स्वतःचं दान टाकत नाही आहे, ती दोघांनाही अशी नाचवतीये, दोघांना अशी खेळवतीये चतुरपणे. अशाच काहीसं हे आत्ताचं चित्र मला जाणवत आहे. भारत व्यवस्थित असा खेळवतोय, बोटावर नाचवतोय दोन्ही बाजूंना आणि असंच करायला पाहिजे. फक्त एकच वाटतं की रशियाला जसं आपण आपल्या बोटावर नाचवतोय तशाच पद्धतीने पश्चिमी राष्ट्र जी आहेत, अमेरिका आणि अमेरिकेच्या प्रभावाखालची जी राष्ट्र आहेत त्यांना नाराज न करता त्यांनासुद्धा आपण काही त्यांनासुद्धा आपण विशिष्ट ट्रेडमध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये अडकवलं पाहिजे. ज्यामुळे आज रशियाला जसा एक फील येतोय ना की येस भारत आपल्या मदतीला येतोय, तशीच एक भावना रशियाच्या मदतीला असतानाच स्किलफुली भारताने पश्चिमी राष्ट्र अमेरिका नॅटो राष्ट्र ह्यांच्या उपयोगी भारत पडतोय असा एक चित्र असा एक भास निर्माण करायला पाहिजे आणि त्याचा अर्थातच उपयोग भारताला सुद्धा व्हायला पाहिजे. आर्थिक राजनैतिक वेगवेगळ्या पद्धतीने भारताला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, म्हणजे एकाच वेळेला दोन्ही बाजूंना भारताची इक्वल पद्धतीने मदत व्हायला पाहिजे ज्यामुळे भारताला दोन्हीकडून फायदे फायदे तेवढे मिळत राहतील. आता हे मी असं का म्हणतोय हे बोलण्यामध्ये ह्याच्यात कुठेही अवास्तवता नाही आणि हे धोरण चुकीचं बिलकुल नाही आहे. एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्या सगळ्यांचा आदर्श नेहमी श्रीकृष्ण असायला पाहिजे. महाभारतातलं एक महान व्यक्तिचित्र, श्रीकृष्णांचाच आदर्श आपण या अशा वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये का घ्यायला पाहिजे, कारण इतका धोरणी आणि इतका चतुर असा दुसरा व्यक्ती या पृथ्वीतलावर ह्यापूर्वी कधी झालेला नव्हता. आणि त्यामुळे ज्यांना कुणाला पॉलिटिक्समध्ये शिरायचं असतं, ज्यांना कुणाला डिप्लॉमसी करायची आहे, त्या सगळ्यांनी कृष्णाचा आदर्शच घ्यायला पाहिजे. ह्या विशिष्ट प्रसंगामध्ये मला कृष्णाच्या आयुष्यातलं ते खास असं प्रकरण सांगायचं आहे जे ज्यामध्ये भगवान कृष्ण त्यांच्या पलंगावरती पहुडलेले असतात आणि अर्जुन आणि दुर्योधन दोघंही त्यांच्या दालनात येतात आणि त्या दोघांना कृष्णाची मदत हवी असते येऊ घातलेल्या महाभारत युद्धाच्यासाठी. आणि कृष्णाचं आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावं यासाठी अर्जुन आणि दुर्योधन दोघंही प्रयत्न करतात, पण दोघांचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. दोघांचा उद्देश एकच आहे की कृष्णाचं मन आपल्या बाजूला वळवणं, पण त्यासाठी वापरलेला दोघांचा मार्ग मात्र भिन्न आहे. दुर्योधन काय करतो, तो दुर्योधन कृष्णाच्या डोक्याशी बसतो, डोक्याच्या जवळ बसतो, तर अर्जुन हा कृष्णाच्या पायाशी बसतो. आणि कृष्ण ज्यावेळेला उठतो, उठताना तो असा उठून बसल्यामुळे त्याला पायाशी असलेला अर्जुन दिसतो. त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व पहिलं लक्ष गेलं अर्जुनावरती, म्हणून तो अर्जुनाला म्हणतो अर्जुना माग तू, तुला काय हवंय, एकीकडे मी आहे आणि एकीकडे माझं 18 अक्षौहिणी सैन्य आहे, तुला काय हवं, मी दोघांना मदत करणार, मी फक्त एकाला मदत करणार नाही, म्हणतो कृष्ण. तेव्हा अर्जुन म्हणतो मला त्या 18 अक्षौहिणी सैन्य महत्वाचं नाही आहे, मला तू हवायस कृष्णा. तर कृष्ण म्हणतो ठीक आहे, पण मी लढणार नाही,
कारण मी तसं ठरवलेलं मी या महाभारत युद्धामध्ये मी लढणार नाही, तुझ्या रथाचं मी सारथ्य करेन. अर्थात तो फक्त सारथ्य करणार नव्हता म्हणजे फक्त ड्रायव्हर असणार नव्हता, तर कृष्णाचा अमूल्य म्हणजे मौल्यवान असा सल्ला सर्व पांडवांना मिळत राहणार होता. तर त्यामुळे कृष्णाची मदत अर्जुनाने घेतली, थेट कृष्ण निवडला त्यांनी. आणि 18 अक्षौहिणी सैन्य दुर्योधनाने घेतलं. दुर्योधनाला जरी पहिला चान्स मिळाला असता तरी कदाचित दुर्योधनाने त्याचं एकंदरीत लाईन ऑफ थिंकिंग जर बघितली तर त्यांनी कृष्णाची निवड केली नसती, त्यांनी 18 अक्षौहिणी सैन्य यालाच प्राधान्य दिलं असतं. त्याच्यामुळे या स्थितीमध्ये अर्जुनही खुश झाला, दुर्योधनही खुश झाला. पण मित्रांनो, इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, पांडव आणि कौरवांच्या युद्धामध्ये अंतिमतः विजय पांडवांचा झाला, त्यामुळे तिथून पुढचा इतिहास आपल्याला पुढे काय झाला तो माहिती आहे. पण जर कौरवांचा विजय झाला असता तर, म्हणजे कौरव पांडवांच्या युद्धानंतर म्हणजे युद्धादरम्यान सुद्धा आणि युद्धानंतर सुद्धा कृष्णाचं महत्व प्रचंड टिकून होतं. इनफॅक्ट महाभारत युद्धानंतर कृष्णाचं महत्व आणखीनच वाढलं, कारण या संबंध युद्धाला दिशा देण्याचं, कलाटणी देण्याचं आणि आपल्याला हवं त्या तंत्रांनी ते युद्ध पुढे पुढे सरकवण्याचं आणि त्याचा निकाल आपल्याला हवा तसा लावण्याचं कसब कृष्णाचं दिसून आलं या संबंध महाभारत युद्धामध्ये. पण काही कारणांनी असं जर झालं असतं की कौरवांचा विजय जर झाला असता तर त्या परिस्थितीत कृष्णाच्या बाबतीत पुढे काय झालं, कारण जनरली जी बाजू हरते त्या बाजूचा विनाश हा अटळ असतो. अशा परिस्थितीत जेव्हा कृष्णानी पांडवांची बाजू घेतली होती, कृष्ण हा पांडवांना सल्ला देत होता, त्या परिस्थितीमध्ये दुर्योधन जर जिंकले असते, विजयी झाले असते, तर कृष्णाच्या बाबतीत दुर्योधनाने नेमका निर्णय काय घेतला असता? मला असं वाटतं की तो जो प्रसंग होता ज्यामध्ये 18 अक्षौहिणी सैन्याची मदत त्यांनी दुर्योधनाला केली त्याचा उपयोग कृष्णाला झाला असता ह्या प्रसंगात, आणि दुर्योधनाने कृष्णाला महत्त्व दिलं असतं निश्चितपणे युद्धानंतर सुद्धा, आणि कृष्णा तुझ्यामुळे माझा विजय झाला, तुझ्या 18 अक्षौहिणी सैन्यामुळेच मला विजय मिळाला, त्यामुळे मी तुझ्या बाबतीत कुठलाच चुकीचा आणि वाईट असा निर्णय घेणार नाही, अशाच स्वरूपाचा काहीतरी डिसिजन दुर्योधनाने घेतला असता. त्यामुळे कृष्णांनी हा जो चाणाक्षपणा, जो धूर्तपणा दाखवला की दोघांनाही मदत केली, दोघांनाही शेवटपर्यंत असंच वाटत राहिलं की कृष्णाची मदत आपल्यालाच आहे, असं झाल्यामुळे कृष्ण अतिशय सेफ झाला आणि कृष्णाचं कल्याण झालं, त्याचंही कल्याण झालं आणि त्याचं जे राज्य होतं त्या राज्याचंही कल्याण झालं. हाच आदर्श भारताने घ्यायला हवा. भारताने रशियाची बाजू आणि अमेरिकेची बाजू दोघांनाही मदत करत राहायला हवी, दोघांनाही असंच भासवत राहायला हवं की भारत हा तुमच्याच बाजूचा आहे, ज्यामुळे भारताचं कल्याणच होत राहील, कोणीही भारताच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. आणि आत्ता जे दबाव तंत्र भारतावरती टाकलं जात आहे ते कशातून येतं, तर भारताच्या विषयी एक प्रकारचा संशय निर्माण झालेला आहे पाश्चात्य राष्ट्रांच्या मनामध्ये. त्यामुळे ही स्थिती जर का बदलायची असेल आणि सगळं काही भारतामध्ये शांतता आणायची असेल तर त्यासाठी पाश्चात्य राष्ट्रांच्या मनातली जी शंका आहे, जो संशय आहे, तो दूर करण्याच्यासाठी काही पावलं राजनैतिक पातळीवरती आणि व्यापारच्या पातळीवरती भारताने टाकावी लागतील, म्हणजे आपोआपच या आत्ताच्या स्थितीतून आपण बाहेर पडू शकू असं मला वाटतं. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.